नमस्कार, मी स्मिता शिंदे। माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। ॲक्च्युली मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती हा पहिला व्हिडिओ बनवते आहे, आणि पहिला व्हिडिओ नेहमी स्पेशल असावा, सो मला तो माझ्या स्पेशल माणसांसाठी बनवायचा आहे। आणि प्रत्येकासाठी स्पेशल आपले आई वडील असतात, त्यामुळे मी असं ठरवलं आहे की माझा पहिला व्हिडिओ मला माझ्या मम्मी पप्पांवरती बनवायचा आहे। आई वडील हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक असा पार्ट असतो ज्याच्याविषयी म्हणजे आपण एक कल्पनाच करू शकत नाही की ही व्यक्ती आपल्यासोबत नक्की काय रिलेशन आहे, कारण प्रत्येक रिलेशन जपत असतात ते। म्हणजे जन्म दिला ती आई, आणि ज्यांनी आपल्याला आयुष्यात पुढे जायला शिकवलं, आयुष्य कसं जगायचं याची दिशा दिली, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपले बाबा करतात, त्यांच्याविषयी म्हणजे ॲक्च्युली मला खूप बोलायचं आहे, पण काय बोलायचं याच्याविषयी पण मी थोडी ब्लँक होती आहे। म्हणजे बघा, प्रत्येक टप्प्यावर आपल्याला आयुष्यात नवीन नवीन माणसं भेटत असतात, म्हणजे आपले भावंड म्हणजे बहीण भाऊ, त्याच्यानंतर मित्रमैत्रिणी, अजून खूप अशी माणसं आपल्या लाईफमध्ये येतात, त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर सासू सासरे दीर ननन, या सगळ्या म्हणजे सगळी माणसं आपल्या लाईफमध्ये येतात, पण आयुष्यभर एक जे नातं असतं जे आपल्याला आयुष्यभर पुरतं, आई वडील हे नातं आपल्यापासून कधीच दूर जात नाही। भावंड असतील जे की कालावधी असतो की आपण एकत्र राहतो, सगळ्या गोष्टी शेअरिंग करतो, पण तो कधीतरी असं असेल मध्ये एखादी गोष्ट घडत असेल की ज्यांच्यामध्ये आपल्यामध्ये दुरावा येऊ शकतो, पण आई वडील हा एक असा अहम हिस्सा आहे आपल्या म्हणजे आयुष्यातला की जे आपल्यापासून कधीच वेगळे होत नाही। आणि दुसरं म्हणजे नवरा, आपल्या आयुष्यातला अजून एक अहम हिस्सा, पण तोही आपल्या आयुष्यातल्या एका स्पेसिफिक कालावधीनंतर आपल्या आयुष्यात एंटर करतो, आयुष्यभर आपल्यासोबत नसतो। सो म्हणजे माझ्या घरी थोडंसं वातावरण वेगळं आहे। कसं आहे, मला मम्मी पप्पा म्हणजे असं जास्त असं प्रेमळ पण नाही आहे, किंवा म्हणजे प्रेमळ आहे पण एक स्ट्रिक्ट आहे थोडंसं। मम्मी म्हणजे कायम ओरडत असते, तिला असं सगळी कामं वेळेत करायला लागतात, किंवा एखादं काम केलं आणि त्याच्यामध्ये थोडी चूक झाली तरी तिला ते आवडत नाही, तिला सगळी कामं परफेक्ट लागतात, ती चुकी झाली तरी तिचा ओरडा भेटतो, म्हणजे अजूनही मिळतो पण आता थोडा कमी प्रमाणामध्ये असतो, कारण कसं आता आपण कधीतरी जातो माहेरी, त्यामुळे त्यांना जेवढा हवा तेवढा आपल्याला टाईम स्पेंड करता येत नाही त्यांच्यासोबत, त्यामुळे तो आत्ता ओरडा जो आहे तो थोडा एक प्रमाण त्याचं कमी झालेलं असतं की आपल्याकडे कधीतरी येतात तर मग जास्त ओरडा मिळत नाही, पण थोडाफार तरी मिळतोच। त्याच्या उलट पप्पांचं आहे, पप्पांचं कसं आहे की म्हणजे ते ओरडतात कमी, ओरडत नाहीत जास्त, पण त्यांची एक गोष्ट आहे की प्रत्येक गोष्ट ते असं समजावून सांगतात, कोणतीही गोष्ट असेल काही त्यांच्याजवळ शेअर करायचं असेल, मी माझी प्रत्येक गोष्ट पप्पांजवळ शेअर करते आणि ते प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात की हे असं करायचं आहे। प्रत्येक वेळी असं घरी पाहिलं आहे की म्हणजे जेवढा कालावधी आता मोठं झालं घरी तेवढा कालावधीत म्हणजे असं प्रत्येक वेळी दिसलं आहे की एखाद्याला समजावण्याची वेळ आली कुठच्याही बाबतीत कोणाला एखादी गोष्ट, तर पहिली हा की पप्पांना जाते, कारण ते म्हणजे खूप समजूतदार आहेत आणि समोरच्याला एखादी गोष्ट समजावून सांगतात खूप चांगल्या पद्धतीनं। त्यांची अजून एक गोष्ट आहे जी की म्हणजे खूप स्पेशल आहे, ते कधीही जेवायला बसले आणि समोर असलो आम्ही, मी ताई दादा, म्हणजे दादाला थोडं कमी आहे पण आम्हाला दोघींना जास्त आहे असं काहीच आहे त्याच्यामध्ये, ते जेवायला बसल्यावरती नेहमी आम्हाला म्हणतात की माझ्या मांडीवरती बसून एकतरी घास खायचा, म्हणजे आत्ताचं नाही आहे ते लहानपणापासूनच आहे, कधीही जेवायला बसले तरी अजून पण ते म्हणजे एकतरी घास समोर असल्यावरती भरवतात, त्यांची ती गोष्ट खूप म्हणजे असं स्पेशल फील करून देते। आणि मला म्हणजे आठवते तिथपर्यंत तरी मी सातवीला असेपर्यंत तरी जेव्हा पण पप्पा घरी असतील तेव्हा मी कायम पप्पांच्या पुढेच जेवायला बसले, म्हणजे त्यांच्याच ताटात आम्ही एका ताटातच जेवायचो नेहमी। म्हणजे कसं असतं ना की जसं आपलं वय वाढत जातं, ठीक आहे, म्हणजे एज जसं आपलं पुढे जातं तसं आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी चेंज होत असतात, म्हणजे एक भावंडांचं प्रेम असेल किंवा आपलं लहानपणाचं खेळणं, सगळ्या सगळ्या गोष्टी आपोआप चेंज होतात, फक्त एक स्थिर राहतं ते म्हणजे आपल्या मम्मी पप्पांचं प्रेम आणि त्यांचं नातं, ही गोष्ट आयुष्यात कायम स्थिर असते। पण ह्या बाबतीत एक मुलं लकी असतात की त्यांना मम्मी पप्पांसोबत कायमस्वरूपी राहता येतं, म्हणजे आपल्याला कितीही म्हटलं की बाबा मी मम्मी पप्पांना सांभाळणार तरीही लग्न केल्यानंतर सासरी जावंच लागतं, कारण ती मम्मी पप्पांची इच्छा असते की मुलीने लग्न मुलीचं लग्न झाल्यावरती म्हणजे तिने सासरी जावं, तिकडे नातं सांभाळावं, घर सांभाळावं व्यवस्थित, त्यामुळे ती कम्प्लीट करावीच लागते आपल्याला। पण मुलं त्या बाबतीत लकी असतात की त्यांना त्यांच्या म्हणजे मम्मी पप्पांसोबत कायम राहायला मिळतं, त्यांना सांभाळायला मिळतं, त्या बाबतीत म्हणजे एक असं म्हणता येईल की आपण थोडं अनलकी असतो, पण ठीक आहे ना, आपण त्यांची इच्छा पूर्ण करतो आहे, त्यांना बरं वाटेल हीच गोष्ट आपण पण करतो आहे, बरोबर। आपल्याला सतत एखाद्या व्यक्तीचा आधार हवा असतो,
म्हणजे कसं आहे की असं कोणीतरी म्हटलंय की बाबा देवाला प्रत्येकासोबत राहणं शक्य नव्हतं, त्यामुळे त्यांनी आई वडील बनवले. बरोबर, ही गोष्ट कुठेतरी एक म्हणजे असं खरी आहे की खरंच देवाला सगळ्यांसोबत राहणं शक्य नव्हतं, सगळ्यांना आधार देणं, प्रत्येक माणसासोबत राहणं, त्यामुळे त्याने त्याचा दुसरा पार्ट बनवला म्हणजे आई वडील. आणि मला मम्मी पप्पांना थँक्यू म्हणायचं आहे की थँक्यू मला स्वतःला असं खंबीरपणे उभं राहायची ताकद दिली. मला माहिती आहे तुम्ही माझी कोणतीही गोष्ट कधीही चुकली तरी माझी साथ कायम द्याल, म्हणजे ओरडाल एखाद्या गोष्टीवरती मला काही चुकत असेल किंवा काही ओरडाल, समजावून सांगाल, पण माझी साथ कधीच सोडणार नाही. त्यासाठी थँक्यू आणि लव यू सो मच. आणि तुम्हाला सगळ्यांना जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि नक्की सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग.